अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संसद रत्न सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने, तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हा निरीक्षक सुवर्णा शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हा अध्यक्ष चौधरी यांच्या नेतृत्वाने जामनेर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जामनेर शहरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना सन्मान श्री शक्तीचा नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। जामनेर येथील गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, जामनेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी राऊत, वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सहायिका सुशीला वसंत चौधरी, सहकार क्षेत्रातील जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संगीता गणेश महाजन, जामनेर येथील प्रिंटिंग प्रेस व्यवसायिका रुपाली जितेंद्र गोरे, जामनेर येथील महिला पोलीस तृप्ती नन्नवरे, जामनेर येथील जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तनिवेदिका मिनल गिरीश चौधरी, जामनेर बस डेपो येथील कंडक्टर दीपाली शिवाजी चिंचपुरे, जामनेर येथील उत्कृष्ट महिला शेतकरी सुरेखा गजानन चौधरी, जामनेर येथील घरकाम करणाऱ्या महिला ललिता दिलीप मोरे या महिलांना सन्मान श्री शक्तीचा नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सुनीता सूर्यवंशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्ना पाटील, शहर उपाध्यक्षा प्रेमा बोदळे आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी राऊत सोनवणे, वैद्यकीय अधिकारी जामनेर। आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा जो आमचा सत्कार करण्यात आलेला आहे, आरोग्य विभागातील सर्व महिलांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात मी या सत्काराचा स्वीकार करते। धन्यवाद। मी ज्योती कवडदेवी, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर। आज नवदुर्गा महाराष्ट्राची या हा सन्मानपत्र मला देण्यात आलं, त्याबद्दल मला तुमचे खूप आभार मानते। मी नवरात्रीमध्ये नवदुर्गांची आपण पूजा करतो, ज्यामध्ये महिलांना खूप मान दिला जातो, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये तसा मान फक्त काही ठिकाणीच मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही। महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, पण ह्या सन्मानामुळे महिलांमध्ये जी जागृती होणार आहे, महिलांमध्ये स्वाभिमान जो जागृत होणार आहे, त्यामुळे खूप मोलाची म्हणजे ही सन्मान जो आहे खूप मोलाचा आहे माझ्यासाठी, आणि मी त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। दीपाली शिवाजी चिंचपुरे, महिला वाग जामनेर डेपो इथे कार्यरत आहे, आणि थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू आमचे वरिष्ठ, सगळ्या माझ्या महिला सहकारी वर्ग, माझे बंधू आणि भगिनी सगळ्यांना विनम्र अभिवादन। थँक्यू त्यांनी मला याबाबत काबील समजलं की मी काहीतरी करू शकते म्हणून, त्याच्यामुळे खरोखर मी तुमची ऋणी आहे। थँक्यू। नमस्कार, मी सुनीता रवींद्र सूर्यवंशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष जामनेर। आज आम्ही आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस जळगाव जिल्हा निरीक्षक सुवर्णाताई शिंदे आणि जिल्हा अध्यक्ष वंदनाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाने आज आम्ही विविध क्षेत्रातल्या नवदुर्गांना सन्मानित केलं। जसे दुर्गा मातेचे विविध रूपे आहेत, जसे स्कंदमाता, शैलपुत्री, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री, तसेच आपल्या स्त्रियांचे पण विविध रूपं आहेत आणि ते रूपं तिच्या परिस्थितीनुसार बाहेर येत असतात। स्त्रिया या आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात, जसे आई, बहीण, पत्नी, मुलगी, आणि त्या पलीकडे इंजिनियर, डॉक्टर, शिक्षिका, उद्योजिका, समाजसेविका, राजकारणी या भूमिका निभावत असतात। त्यातल्या आपल्या काही जवळच्या असतात, काही परिचयाच्या असतात, आणि त्याही पलीकडे अजून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वबळावरती अशा काही स्त्रिया आहेत की त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, आणि अशा स्त्रियांचा आज आम्ही इथे नवदुर्गा म्हणून सन्मान केला, आणि अशा स्त्रियांना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना सलाम करतो आणि त्यांचा सन्मान करतो, आणि अशा स्त्रियांनी स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठी पण एक नवीन पायवाट अशी सुरू केली आहे की त्यांचाही आदर्श आम्ही आज घेऊन आम्ही आज सामान्य स्त्रिया काही करू शकता।
तर म्हणून आज आम्ही आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सर्व आपल्या नवदुर्गांना सन्मानित केले, त्यांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. नमस्कार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.